पर्यावरणीय व्यवस्थापन. आज आपण या पाठात पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणजे काय, ते कसं करावं याविषयी माहिती घेणार आहोत. परंतु त्यासाठी आपल्याला हवा, हवामान याची माहिती घेणंही आवश्यक आहे. हवामान आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडते, कारण आपले व्यवसाय, अन्न, वस्त्र, निवारा यावर हवामानाचा मोठा परिणाम होत असतो. कोणत्याही प्रदेशातील लोकांचा आहार, पोशाख, घरे, व्यवसाय व जीवनाची पद्धती यासाठी तेथील हवामान सहाय्यभूत ठरते. आपल्या आजूबाजूच्या अनेक घटकांवर हवामानाचा परिणाम होत असतो. सागर जलाची क्षारता, जलचक्राची निर्मिती, खडकांचे विदारण, जीवाणूंची सेंद्रिय निर्मितीतील प्रक्रिया या सर्व गोष्टींवर हवामानाचा परिणाम होत असतो. वेधशाळा, या हवेच्या अंगाचा विचार वेधशाळेमध्ये केला जातो. एखाद्या ठिकाणच्या हवामानाचा अभ्यास करताना पूर्वी अभ्यासलेल्या विविध अंगांचा विचार करावा लागतो. या घटकांचं निरीक्षण हवामान खात्यामध्ये केलं जातं, ज्याला वेधशाळा असं म्हणतात. या वेधशाळा आधुनिक यंत्रसामुग्री व उपकरणांनी सुसज्ज असतात. भविष्यातील हवामानाचा अंदाज घेण्यासाठी सध्याच्या हवेचे पूर्वीच्या हवामानाच्या संदर्भात विश्लेषण होणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, भविष्यामध्ये पावसाचे प्रमाण कसे राहील हे अभ्यासण्यासाठी वर्तमानातील पावसाचे प्रमाण पूर्वीच्या पावसाच्या प्रमाणाच्या संदर्भात अभ्यासणं आवश्यक असतं. परंतु ज्या ठिकाणी हवामानातील बदल गुंतागुंतीचे, परस्परावलंबी व शीघ्र गतीने घडत असतील, तर त्यांच्या बदलांचा अंदाज करणं कठीण असतं. हवामानशास्त्र, हवेचे विविध घटक, ढग, पाऊस, जलचक्र, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली यांचा व हवामानाचा जवळचा संबंध असतो. या सर्वांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. भारतीय हवामान खात्याच्या अंतर्गत भारतीय हवामानाच्या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. भारतीय हवामान खात्याची स्थापना 1875 मध्ये ब्रिटिशांनी सिमला येथे केली. याचे मुख्य कार्यालय पुणे येथे असून मुंबई, कोलकाता, चेन्नई, नागपूर व दिल्ली इथे प्रादेशिक कार्यालय आहेत. दररोजची हवेची स्थिती सांगणारे नकाशे तयार करण्याचे काम हवामान खाते करते आणि 24 तासात 2 वेळा असे नकाशे प्रसिद्ध केले जातात. हवामानासाठी लागणारी उपकरणे, रडारच्या सहाय्याने हवामानासंबंधी व्यक्त केलेले अंदाज, भूकंप मापनाशी संबंधित हवामानाचे अंदाज, पावसाचे अंदाज या विषयावर सातत्याने संशोधन चालू असून त्याविषयी माहिती देण्याचे काम हवामान खाते करते. पृथ्वी संबंधी मानवाशी संबंधित असणारी माहिती मिळवण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाने सज्ज असलेले असे अनेक उपग्रह भारताने अवकाशात सोडले आहेत. यातून मिळालेल्या माहितीचे वेधशाळांमध्ये विश्लेषण, पृथककरण केले जाते. यामध्ये धुळीची वादळे, वाळूची वादळे, मुसळधार पाऊस, उष्णतेची लाट, सुनामी इत्यादी संकटांची पूर्वसूचना दिली जाते. Thank you.